सावंतवाडी शहरातील माठेवाडामधील रस्त्याच्या अर्धवट कामामुळे खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा कायदा हातात घेऊ, असा इशारा माठेवाडा रहिवाशांनी सावंतवाडी पालिका प्रशासनाला दिला आहे. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा असे निवेदन त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपण स्वतः या रस्त्याची पाहणी करून सोमवारपर्यंत ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेतो असे आश्वासन दिले. मात्र 14 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण न झाल्यास कायदा हातात घेऊ व याला जबाबदार नगरपालिका प्रशासन असेल, असा इशारा माठेवाडावासियांनी पालिकेला दिला. यावेळी नकुल पारसेकर, पुंडलिक दळवी, बाळ पुराणिक, डॉक्टर शेखर कारलेकर मापणकर, अशोक मुरगुड, बंड्या सावंत, राणा रायका, प्रदीप नाईक, प्रकाश उपरकर, सचिन सासोलकर तसेच माठेवाड्यातील नागरिक उपस्थित होते. माठेवाड्यामध्ये या रस्त्याचं काम साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात सुरू केलं गेलं. ज्यावेळी ते काम सुरू केलं त्यावेळी खरं म्हणजे पावसाळा साधारण तोंडावर होता आणि जेव्हा जे काम सुरू केलं ते काम अतिशय थातुरमातूर आणि पूर्णपणे चुना लावण्याच्या पद्धतीचं ते काम होतं. तिथल्या सगळ्या नागरिकांनी या संदर्भात तिथलं जे काम चाललेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं काम चाललेलं आहे. रस्ता तो टिकाऊ राहणार नाही, लोकांची आणखी गैरसोय होणार, याबाबतच्या माहिती जी सन्माननीय नगराध्यक्ष असतील, लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना दिलेली होती. तरीसुद्धा काही काळ लोकांनी संयम बाळगला. त्या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम घेतलेलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरांशी सुसंवाद साधण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला, पण कॉन्ट्रॅक्टरनेही त्या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. उलट तिथल्या नागरिकांच्या त्या गंभीर समस्येचा विचार न करता त्यांना उलट उत्तरं दिली. त्या अनुषंगाने आत्ता पावसाळा सुरू झाल्यानंतर मुळात तो जो रस्ता होता तो रस्ता मुळातच अरुंद होता. एक जर मोठं वाहन जायला तर दुसरं वाहन जाताना मुश्किल होती, परंतु अगोदरचा जो ज्या स्थितीत रस्ता होता तो रस्ता परवडला, पण आताचा रस्ता नको. त्या ठिकाणी काही हॉस्पिटल आहेत, ज्येष्ठ नागरिक राहतात, लहान मुलांच्या शाळा आहेत. आजची तिथली परिस्थिती अशी आहे की त्या रस्त्याची आत्ताची अवस्था, एक वाहन जर फोर व्हीलर गेलं तर दुसरं वाहन तिथं पास जाऊ शकत नाही. गाडी पूर्ण साधारण 1 किलोमीटर अशी मागे घ्यावी लागते आणि अतिशय दुरावस्था झालेली आहे. मेन कॉन्ट्रॅक्टर कोण, सब कॉन्ट्रॅक्टर कोण, याच्याशी आमचं देणं घेणं काही नाही. आज या ठिकाणी त्या भागातले सुद्धा सुमारे 100 हून जास्त नागरिक, विविध क्षेत्रातील विविध घटकातील त्या ठिकाणी वास्तव्य करणारे नागरिक हे या ठिकाणी सन्माननीय शिवांना भेटलेत. शिव आता नवीन झालेले आहेत, 2 दिवसापूर्वी हजर झालेले आहेत. त्यांना त्या रस्त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यास सांगितलेली आहे आणि तातडीने याच्यावर उपाययोजना करण्यास सांगितलेली आहे. कारण आत्ता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी त्या रस्त्यावर फार मोठ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात एखादा गंभीर अपघात घडू शकतो, गाड्या खाली जाऊ शकतात. कारण जो गटारक केलेली आहे त्या गटार बंद केलेली नाही, नुसत्या तिथं फरशा त्यासुद्धा तक्दालू फरशा आहेत त्या नेऊन टाकलेल्या आहेत. मुळात जेव्हा हे काम सुरू होतं त्यावेळी त्या कामाचं ज्या पद्धतीनं क्युरिंग व्हायला पाहिजे ते क्युरिंग होत नव्हतं. या संदर्भातही नगरपालिकेच्या प्रशासनाला त्याची जाणीव करून माझ्यासकट सगळ्यांनाच दिलेली होती, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, लक्ष दिलेलं नाही. जर संबंधित कॉन्ट्रॅक्टर जे मेन कॉन्ट्रॅक्टर असतील, सब कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांचे जे काय लागेबंदे त्या लोकप्रतिनिधी त्याच्याशी आमचं देणं घेणं काही नाही आहे. इथं हे जे सगळे आलेले आहेत हे सगळे त्या ठिकाणचे सगळे सर्वपक्षीय नागरिक आहेत. इथं कुठल्याही पक्षाचा आणि राजकारणाचा काहीचा संबंध नाही. इथं नागरिकांच्या मूलभूत समस्येचा आणि गैरसोयीचा प्रश्न आहे. त्यामुळे आत्ता या ठिकाणी नगराध्यक्ष साहेब नव्हते, उपनगराध्यक्ष होत्या, त्या आता आज दुपारी 3 वाजता त्या रस्त्याची पाहणी करणार आहेत. शिवानाही भेटलेलो आहेत. समजा या उपरही जर ही समस्या आहेत, या समस्याचा विषय गांभीर्याने घेऊन जर नजीकच्या 10-12 दिवसात त्याच्यावर रेमेडी काढली नाही, सोल्युशन केलं नाही, तर त्या ठिकाणचे नागरिक हे सुशिक्षित असले तरी कायदा हातात घेणार, हा निर्वाणीचा इशारा आम्ही त्यांना दिलेला.